मंडळ, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण एका भयंकर हडईची गोष्ट बघणार असू. ही जी हडळ होती ती हरिभाऊंनी आपल्या पाठीवर घेऊन फिरवलेली होती. चला तर मग बघूया त्यांच्यासोबत काय घडलं. स्वातंत्र्य काळापूर्वीची ही गोष्ट असा. हरिभाऊ तेव्हा 25 वर्षाचे तरुण होते. लहानपणापासूनच त्यांना कुस्तीची खूप आवड होती. त्यांचं शरीरसुद्धा पिळदार आणि बलाढ्य होता. चलताना एखाद्या घोडस्वारासारखे ऐटीत आणि गुरमीत चालायचे. मात्र त्यांना आपल्या ताकदीचो आणि तरुणाईचो चांगलंच माज होतो. त्यामुळे गावातली कोणाची त्यांना उलटबोलाची हिंमत नाही होत होती. ही गोष्ट त्या दिवशीची असा, ज्या दिवशी त्यांच्या बहिणीच्या सासूचा मयत झाला, त्यामुळे ते मैताक गेले होते. लांब लांबसून मंडळी येऊची रवली होती, म्हणून मैतो खूप उशीर झालो होतो. तरी संध्याकाळ होईत इली होती. घराकडे पाहुण्यांची खूप गर्दी असल्यामुळे बहिणीक काय भावाकडे विशेष लक्ष देऊ गावलो नाही. त्यामुळे हरिभाऊंनी दाजींचोच निरोप घेऊन माका उशीर होता असं सांगून ते थैना निघाले. खरा तर एवढ्या उशिरा परत माघारी पाठव दाजीही तयार नाही होते. पण घरातली गाय माझ्या बिगर कोणा खात लावू देत नाही असं कारण देऊन हरिभाऊ थैना निसाटले. आणि जसे ते घराकडनं बाहेर पडतात तसे ते आपल्या मनात विचार करूक लागले. ज्या मायला बराच झाला, तायडेक विचारत बसलं असतं तर तिने काही माका पाठवले नसता आणि रात्रभर त्या रडारडीत चांगलं डोकं उठलं असता. आणि आज न उद्या तिका मराचाच होता असं विचार करून ते घपाघप पावला टाकत होते. 10-12 मौल्यावरच त्यांचं घर होता आणि जर वाटेत त्यांना बैलगाडी गावली तर अर्धं पाऊन तास चिक्कार झालो असं विचार करून ते चलत होते. पण ठरल्याप्रमाणे तसा काय झालाच नाही. ते कवाटेत एकव गाडी गावली नाही. एक बैलगाडी इली होती पण ती मालान पूर्ण भरलेली होती, म्हणून बैलगाडीवाल्यान काय थांबवूक नाही. म्हणून मग ते म्हणाले, मरण दे जाऊन दे, तसा पण आता काय फरक पडता, 7-8 मौलाचाच अंतर राहिला आणि माका काय लय वेळ लागायचो नाही. असा म्हणून त्याने मुख्य रस्ता सोडून एका माळावरच्या रस्त्याने जाऊचं ठरवल्याने. ह्या ज्या गावातला माळरान होता ता एक ओसाड माळ होता आणि ती जागा भरी नाया अशा गावाची लोक म्हणायची. आणि दिवसासुद्धा थंय कोण जायत नसायचा आणि हरिभाऊ तर एवढ्या भर संध्याकाळी थंय जाऊक निघाले होते. बघता बघता सूर्यसुद्धा बुडाक लागलो होतो आणि अंधाराचं साम्राज्य वाढाक लागला होता. तसे मधीत जोर जोरात कोले आरडाक लागले आणि सगळी पाखरं सुद्धा आपापल्या घरात जाऊक निघाली होती. त्या अधूनमधून येणाऱ्या आवाजामुळे हरिभाऊ थोडेसे घाबरलेच होते. म्हणून मग हरिभाऊ पटापट पावलं उचलत होते आणि आपल्या मनात विचार करत होते, इतक्या जवळचं रस्तं सोडून लोक एवढं लांब गुवंड मारून किती येतात काय माहिती. या माळरानावर असा काय असा होळी खायची. कोले आणि इतर प्राणी यांच्याशिवाय काय नाया, हे गाववाले उगाच घाबरत असतात असं विचार करत ते चलत होते. तसं त्यांच्या कानावर एक आवाज पडलो. आय 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 ग आय ग. जसो हा आवाज त्यांच्या कानावर पडता तसे ते कसलोच विचार न करता त्या आवाजाच्या दिशेने धावत गेले. लोकांची मदत करून शौर्याची कामगिरी करून वावा मिळवची हरिभाऊंका भलतीच हौस होती. जसे ते आवाजाच्या दिशेने जातात आणि बघतात तर एक सुंदर तरुणी जमिनीवर पडली होती. तिचं पदर कमरे खोचलेलं होतं आणि केस मागे पेदार बांधलेले होते. 15-16 वर्षाची ती तरुणी होती आणि तिच्या पायात काटो गेल्यामुळे ती खाली बसून पाय वाकडो करून आपल्या पायाकडे बघत होती आणि तिच्या बाजूकत लाकडाचं भारो पडलो होतो. तसे हरिभाऊ तिका विचारूक लागले, काय गो काय झाला आणि एवढ्या अंधारात अय एकटाच माळावर काय करतं. लाकडा तोडू गेला होतं आणि चांगली लाकडा शोधूच्या नादात माका वेळेचं भानच राहिलो नाय. रोज मी लाकडा तोडू घाई येतय पण आज जरा खूपच उशीर झालो. तसे हरिभाऊ तिका म्हणाले, उशीर काय,
चांगले 7-7:30 वाजत इले असतील। त्या ओझा रवान दे होयच, तुम्ही चला माझ्यासोबत, सकाळी येऊन त्या ओझा परत घेऊन जावा, असं ओसड जागी पोरीन एकटा थांबना बरा नाय। मग त्या मुलीन बरं असं म्हणून आपली मान हलवल्यान आणि ती उटक लागली, पण तिकं काय उटक होत नाही होता म्हणून तिने आपला हात समोर केल्यान। महरीन तिच्या हाताक पकडून तिकं उभा केल्यान। पैलवानीचा अनुभव असल्यामुळे हरीक चांगलीच लाज वाटत होती। त्यांनी याआधी खायच्या बाईकसुद्धा हात लावलेला नाही होतो आणि आज पहिल्यांदा एका नाजूक मुलीक तो हात देत होतो। मग ती पोरगी उठून उभी राहिली, पण एकच पायावर। म्हणून मग हरीन तिकं विचारल्यान, काय हो काय झालं, चलाक नाही होता काय तुमका? तशी ती पोरगी म्हणाली, अहो लाकडा गोळा करता करता माझ्या पायात काटो गेलो आणि तो खोलवर रुतलो हा, त्यामुळे तुम्ही व्हा पुढे, मी येतंय मागसून लंगडत लंगडत। पण हरीच्या मनात ता काय पटला नाही म्हणून तो म्हणालो, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या पाठीवर चढा, मी तुमका उचलून तुमच्या घराकडे नेतोय, खया तुमचं घर। तशी ती पोरगी म्हणाली, अहो जास्त लांब नाया, अर्धा पाऊन मौल्यावरच असा, मी येतंय चलत चलत, तुम्ही व्हा पुढे। तसे हरिभाऊ म्हणाले, काय नाही हो, तुमच्यापेक्षा डबल वजनाचे पैलवान मी एका हातात फिरवतोय, तुम्ही बसा निवांत। मग ती पोरगी हरिभाऊंच्या पाठीवर चढली। खूप उशीर झाल्यामुळे हरिभाऊ पटपट पावला टाकत होते। अचानक त्यांका अवघडल्यासारखा वाटूक लागला, काय माहिती, पण चलता चलता त्या पोरीचं वजन वाढाकत लागला होता आणि हरिभाऊचं वेग मंदावूक लागलो होतो। तशी ती पाठीवरची पोरगी त्याका विचारूक लागली, काय हो काय झालं? तसं हरिभाऊ म्हणालो, काय नाही हो काय नाही, जरा खूप लांबसून चलत इल्यामुळे जरा दमल्यासारखं वाटत असतला, बाकी काय नाही। तसे चलता चलता हरिभाऊ म्हणाले, च्या मायला या खांद्या काय टोपता, असं म्हणून त्यांनी हात लावून बघितल्याने तर ते पोरीचे केस होते आणि बघता बघता ते वाढतच चालले होते। खांद्यापर्यंत इलेले केस पोटापर्यंत येऊन पोचले होते। तेव्हा हरिभाऊंका समाधला की हे नक्कीच काहीतरी गडबड असा। तेव्हा पटकन तेका ती गाववाल्यांची वाक्य आठवली। गाववाले सांगत असायचे की या माळरानावर हडईचा राज्य असा आणि एवढ्या अंधारी रात्री ही सुंदर पोरगी हय काय करता। आता हरिभाऊंका समजून चुकला होता की त्यांनी खूप मोठी चूक केलेली असा। ही मुलगी दुसरी तिची कोण नसा आणि हडळ असा आणि तिच्या तावडीत मी गावलंय आणि आता काय माझा खरा नाही, मी मगतपासून भूताकच पाठीवर घेऊन फिरतोय, मका काय करून ही ठार मारूच्या आधी गावात पोचाक होया, असं त्यांनी मनात ठरवले। बघता बघता हरिभाऊंच्या छातीत धडधड वाढाकत लागला होता। त्यांका चांगलोच घाम पुटक लागलो होतो आणि आता या पोरी खाली तरी कसं उतरायचा, हरीक आता काय करूचा ता काय समजतच नाही होता आणि आधी दमलेलो तो हरी आणि त्यात त्या पोरीचं वजन वाढतच चालला होता। पोरी हळूहळू त्याचं गळोसुद्धा आवळूक लागली होती, त्यामुळे हरीक श्वास घेऊकसुद्धा त्रास होऊक लागलो होतो। मात्र हरिभाऊक एक गोष्ट समाधली होती, ती म्हणजे ते हडळीक वाईट जरी चावू लागली की हरिभाऊंका कळाला की ती एक हडळा तर ती त्यांका लगेच मारून टाकतली, म्हणून ते कशेबसे धापा टाकत एक एक पाऊल पुढे टाकत होते। काय केल्या त्यांचं गाव येतच नाही होतो, येवाना त्यांका गावात पोचक हवा होता पण तसा होत नाही होता, म्हणून ते आपल्याकडे शिवे देत होते, काय तुका अक्कल इली आणि या माळरानावर ना एवढ्या संध्याकाळचं येऊचं विचारिलो। तशी ती पोरगी मागसून म्हणाली, काय हो कुठे गेल्या होतात? नाजूक महिन्यासारख्या त्या बोलणाऱ्या पोरीचा आवाज एका म्हाताऱ्या माणसासारखं हिलो होतो। तो आवाज ऐकान हरिभाऊंच्या पायाखालची जमीन सरकली। त्यावर काय हरिभाऊची बोलायची अजिबात हिंमत नाही होती। तशी ती मुलगी परत बोलली, काय हो कुठे गेल्या होतात, काय विचारते? हरिभाऊ चांगलेच गाराटले होते, त्यांचा सगळा अंग सुन्न पडला होता। तसा त्यांच्या मनात विचारिलो, मी मागे वळून बघू काय, या नक्की भूता की माका भास होता? तसा त्यांचा मन म्हणाला, नको नको नको, भूतांका मागे वळून बघितला की ती भूता माणसांचा जीव घेतात। मग हरिभाऊ घाबरत घाबरतच म्हणाले, मी मैताक गेलं होतंय। तशी ती मागे बसलेली मुलगी म्हणाली, मग अंघोळ वगैरे न करता पायांवर पाणी न घालता तोंड वर करून निघालस?
यावेळीची ती वाक्य आणि भयंकर हास्य बघून हरिभाऊंचे डोळे गरागरा फिराक लागले. त्यांचे हातपाय अक्षरशः थरथराक लागले. पण ते कसे तरी आपल्या मन घट करून एक एक पाऊल पुढे टाकत होते. तेवढ्यात त्यांना जाणवला की त्यांच्या पाठी काहीतरी टोचता. तशी ती मागे बसलेली पोरगी म्हणाली, तो माझ्या पायातलो काटो असा. बघता बघता त्यांच्या पाठीसून भळाभळा रक्त येऊ लागला होता. तरी सुद्धा तिनं घाबरता एक एक पाऊल पुढे टाकत होते आणि त्या हडळीशी लढत होते. आणि तेवढ्यात त्या पोरीच्या हातातले बांगडे हरिभाऊंच्या खांद्यावर जोरात आदळूक लागले आणि ते फुटले. आणि बघता बघता चार पाच बांगडे त्यांच्या खांद्यात घुसले. पण आता तरी काय करूचा, मागे बघितलंय तरी माझा मरण असा म्हणून ते तरी एक एक पाऊल पुढे टाकत होते. आणि ते मनात विचार करत होते की मागे वळलंय तरी माझा मरण असा आणि थांबले तरी मरण असा, त्यापेक्षा आपण चलाया असं विचार करून ते एक एक पाऊल पुढे टाकत होते. बघता बघता अर्ध मेल्यागत त्यांची अवस्था झाली होती. आणि काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले आणि बेशुद्ध झाले. आणि जेव्हा तिंका शुद्ध येईली तेव्हा ते आपल्या घराकडे होते. तिंका वाटलेला की आता माझा काय करा नाय, मी मेलय. पण तसा नाही होता. ते आपल्या सुखरूप घराकडे पोचले होते. जसं तिने डोळे उघडल्याने तेव्हा आजूबाजूक त्यांना काही माणसं दिसली. ती माणसं सांगत होती की तुम्ही आमका गावच्या वेशीवर पडलेले गावल्यास म्हणून आम्ही तुमका घेऊन इलं. हरिभाऊंका काय समजतच नाही होता. त्या हडईच्या सापळ्यासून ते कसे सुटले त्या फक्त देवाकच माहिती. कदाचित हरिभाऊंवर देवाक दया इली असावी म्हणूनच त्यांनी त्या हडईच्या सापळ्यासून ते कसं सोडवले. मग लगेचच हरिभाऊंनी देवाचे खूप आभार मानल्याने आणि सुटकेचे श्वास सोडल्याने. मंडळ आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका हे व्हिडिओ शेअर करूक विसरा नको. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक विसरा नको. असेच आगळे वेगळे भूताचे गोष्टी येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.